ब्रह्मविद्येचा प्रकाश योगशिका प्राथमिक अभ्यासक्रम 22 आठवडे आठवड्यातून एकदा 1.5 तास प्रवेशासाठी संपर्क 7601005555। मैं माननीय उपमुख्यमंत्री टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर धडधडीत असत्य आणि छद्म इतिहास सांगा लागले। संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर आणल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना तू धर्म परिवर्तन कर मग मी तुला सोडून देतो असं कुठं कुठल्या कागदपत्रात म्हटलेलं आहे? अजून तरीही तशा पद्धतीचा कुठलाही कागद प्रकाशित आलेला नाही हे खोटं सांगा लागले, कारण शेकडो वर्ष संभाजी महाराजांची बदनामी करून त्यांचं चारित्र्य मलिन होत नाही, त्या व्यक्तीचा व्यक्तीवर इथल्या बहुजन समाजाचा विश्वास आहे हे लक्षात आल्यानंतर आणि ज्या वेळेला वासी बेंद्रे यशवंतराव चव्हाण साहेब या सगळ्या मंडळींनी शंभू महाराज संभाजी महाराजांचं चरित्र नव्यानं लोकांसमोर आणलं, सत्य इतिहासावर आधारलेलं चरित्र नव्यानं लोकांसमोर आणलं, संभाजी महाराजांचा पराक्रम ज्वलज्वलन तेजस संभाजी राजे आहेत हे ज्या वेळेला समजलं त्यावेळेपासून ह्या 60 ते 70 वर्षामध्ये मागच्या संभाजी महाराजांना धर्मवीर करायची सुरुवात केली। एका हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राण दिला असं सांगायला सुरुवात केली, त्याच्यासाठी कथा लिहिल्या कविता लिहिल्या हे सगळं चालू झालं, पोवाडे लिहिले, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक इशंभू राजा त्या शहीर योगी सांगत होते, त्याच्यातून संभाजी महाराजांची धर्मवीर ही प्रतिमा तयार करायची सुरुवात केली आणि महाराष्ट्र धर्माच्या लोकांना महाराष्ट्र धर्मासाठी लढलेल्या लोकांना सनातनी हिंदू धर्माच्या ह्याच्याखाली जोखडाखाली पुन्हा एकदा घालण्याचं एक कारस्थान त्यांनी रचलं आणि त्याच्यातून धर्मवीर प्रतिमा आली। माननीय अजितदादांनी जे काही सांगितलं की धर्मवीर पेक्षा स्वराज्य रक्षक, खरं तर ह्या पदव्या या सगळ्या शेपट्या आहेत, हे काय लावायची गरज सुद्धा नाही कारण त्यांनी घेतलेलंच नाही, पण स्वराज्यामध्येच या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होतो, स्वराज्यामध्ये महाराष्ट्र धर्म येते, स्वराज्यामध्ये सगळी रयत येते, स्वराज्यामध्येच हिंदवी स्वराज्य सुद्धा येते, त्याचं नावच हिंदवी स्वराज्य म्हटलं जातं आणि हिंदवी स्वराज्य हे एतद्देशीयांचं राज्य होतं। हिंदवीचा अर्थ काढा, हिंदवी हा शब्द 2 जानेवारी 1500 एका शिलालेखात आहे, त्या शिलालेखामध्ये अगदी स्पष्टपणे हिंदवी इज इक्वल टू इथली जे काय मग त्याच्यामध्ये कर्नाटकात मधली राहणारी सुद्धा लोक येत होती, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली राहणारी लोक येत होती आणि म्हणून महाराज हिंदवी स्वराज्य म्हणायचे। आता ते हिंदवी स्वराज्य म्हटलेल्या पत्राबद्दल सुद्धा पुण्यातल्या काही संशोधकांना आक्षेप आहेत, कारण त्याच्यामध्ये त्यांच्या जात समूहाला फायदेशीर एक ही गोष्ट नाही, तो भाग वेगळा, पण हे सगळ्या गोष्टी मुद्दाम म्हणून हे करा लागल्यात। फडणवीस साहेबांना माझं आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पुस्तकामध्ये औरंगजेबानं संभाजी महाराजांना तू धर्म परिवर्तन कर आणि मग मी तुला सोडतो असं सांगितलं हे दाखवून द्यावं। ज्या बकरीतून मल्हार रामराव चिटणीसाच्या ही गोष्ट येते ती बखर संभाजी महाराजांची बदनामी करणारी तर आहेत आणि ही जी गोष्ट सांगितली जाते की औरंगजेबानं सांगितलं शंभूराजांना की तू मुसलमान हो तू बाट, संभाजी महाराज त्यांना म्हटले तुझी बेटी दिलीस तर मी बाटतो, अरे बकरकाराला संभाजी महाराजांची ही बदनामी करायची होती, एका स्त्रीसाठी संभाजी महाराज धर्म परिवर्तन करतील असं म्हणतील संभाजी महाराज? ज्या संभाजी राजांनी औरंगजेबाच्या दरबारात 10-11 दिवसाचा कैदेचा प्रवास आहे असे हात त्यांना तक्तेरवा घालतात, तो तक्तेरवा घातलेला होता, ते त्या अवस्थेत सुद्धा औरंगजेबाच्या समोर आल्यानंतर त्यांनी यतकिंचित ही मान लवली नाही असं जे इतिहासकारांनी सांगितलंय, असा स्वाभिमानी राजा एका स्त्रीसाठी धर्म बदलायला तयार होत आणि ही या गोष्टीचा रेफरन्स घेऊन या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर करणार असाल तर ते महाराष्ट्र मान्य करणार नाही।